दादा नमस्कार. नमस्ते सर. जरासे पहिला सुरुवातीला ओळख करून द्या तुमची. आम्ही नांदरेगावचे सर्व रहिवासी असून आम्ही नांदरेगावचे शर्यत प्रेमी आहे. आज गव्हाण मैदानाला तुम्ही आलाय. याच्यात मागच्या वर्षी जे पर्व पहिले झालं त्या मैदानात तुम्ही आलता काय? होय. ती मैदान कसं झालं? एक नंबर चोख मैदान झालं. आज तुम्ही मैदानला आलाय. नांदऱ्यासनं किती वाजता साधारण निघाल? सात वाजता घरातून निघालेला. आता पट्ट्यावर आलेली सगळी बैल बघितला तुम्ही? बैठली. कोणती कोणती बैल आल्यात? हेलिकॉप्टर पाहिजे, त्यांच्याबरोबर बुलेट छब्या, हिंदी केसरी हार्निया. आता मी तीन बैलांची नावं सांगितलं सगळ्यांच्या तोंडात असल्या सगळ्यांनी. तुम्ही कायम राऊंड बघता बऱ्यापैकी सगळ्याच मैदानाला जाताय. होय. तर तुम्हाला आवडणार कुठला बैल आहे? बुलेट छब्या. बुलेट छब्या आवडतो का? काय कारण काय? बैल चांगला पळतो, व्यवस्थित पळतोय, त्याला काय हे करायला चूक काय करत नाही आणि पोय त्याचं सगळं एक नंबर चांगला. आणि कोणत्या बैलाबद्दल तुम्ही काय सांगाल? हेलिकॉप्टर पाहिजे. हेलिकॉप्टर पाहिजे बद्दल काय सांगाल तुम्ही? तो पण बैल एक नंबर आहे. आज स्टॉकला पळणार तर हेलिकॉप्टर पाहिजेच. पळणार आज पळणार. त्याचं पळ म्हणजे असं आहे की जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक मुहरीनं पळते बैल, ते कधी कमी येत नाही कधी, म्हणजे त्याला जे हे आहे ते या गतीने पळते. आणि कुठली चूक करत नाही. आता तुम्ही दोन बैल आवडती सांगितला, हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलेट छब्या. हेलिकॉप्टर पाहिजेचं मोठं मैदान कुठलं म्हणजे झालतं जे गाडी कशी पळली? गाडी एक नंबर पळली. चांगली पळली. सुट्टीच गाडी आली. सुट्टी. बुलेट छब्याचं मैदान कुठलं चांगलं तुम्हाला आवडणार? बुलेट कोळ्याचं. कोळ्याचं मैदान. एकच रास्त पळून एकच झाली गाडी. गाडी त्यावेळी गुलब्या बरोबर पैर होत. मित्रांनो, इथं सगळी बैलही जमल्यात एका ठिकाणी. ही खरं तर डॉक्टर तपासणीसाठी बैलं आलेले आहेत, फिटनेस सर्टिफिकेटसाठी. जे प्रशासनानं दिलेले नियम आहे त्या नियमानुसार हे मैदान होणार आहे. त्यामध्ये सरकारने दिलेला जो प्रशासनाने दिलेला नियम आहे तो म्हणजे की प्रत्येक बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट, बैलाचं फोटो, कलर फोटो, गाडीवानाचे मालकांचं आधार कार्ड, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लागतात. त्या इथे जमा करून घेण्यासाठी सगळे बैलांनी त्यांचे बैलमालक इथं आलेले. इथं बघा हेलिकॉप्टर आहे, ताशा पाटील महिषा गुंड आहे, परत असे बरीच सगळे नामांकित सगळे जितकी बैलं आहेत आदितपासून जनरलपर्यंत ती सगळी बैलं इथे येतात. आणि फिटनेस सर्टिफिकेट घेऊन शर्यतीसाठी त्यांना परवानगी मिळते. अशा पद्धतीने नावनोंदणी केलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बैल मालक बैलाचा कलर फोटो अशा पद्धतीने देतात. त्या बैलाचा फोटो आहे अशा पद्धतीने हा सगळा भरणा अत्यंत गरजेचा असतो. त्याशिवाय शर्यतीसाठी परवानगी मिळत नाही आपल्याला. एक तारखे.